राज्य देश विदेश क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत झटपट। सुरुवात करूया राज्यातल्या बातम्यांनी। मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची डेडलाईन आज संपतीये, त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत। 878 कॉमर्सचे 7, सायन्सच्या 10, व्यवस्थापनाच्या 10, तंत्रज्ञान 48 विषयांचा समावेश आहे। अजूनही जवळपास 3 लाख उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहे अशी माहिती विद्यापीठाने दिली आहे। त्यामुळे आता शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरु संजय देशमुख यांनी दिलेला शब्द कसा पाळला जाणार हा प्रश्न उभा राहिला आहे। मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीसाठी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिलेली 31 जुलैची डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे काही तास राहिलेत। या शेवटच्या एका दिवसात तब्बल 3.25 लाखांहून जास्त पेपर तपासणीचं आव्हान प्राध्यापकांसमोर असणार आहे। तर जवळपास 1.25 लाख पेपरचं मॉडरेशन शिल्लक आहे। पेपर तपासणीची सध्याची स्थिती पाहता हा निकाल रखडणार असल्याचे संकेत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले। शनिवारी तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिलेली आहे। या भेटीनंतर अपेक्षित निकाल लागेल असा विश्वास तावडेंनी व्यक्त केला आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी याकरता राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 31 जुलै ही पीक विमा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। गेले 2 दिवस शेतकऱ्यांच्या रांगा पीक विमा अर्ज दाखल करण्यासाठी लागलेल्या होत्या। विरोधी पक्षांनीही पीक विमाच्या मुदतवाढीसाठी मागणी केलेली आहे। तर विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांनी पीक विमा मुदतवाढीचे संकेत दिले होते। यासाठी राज्याची केंद्र सरकारशी बोलणी सुरू आहे, त्यामुळे पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचं समजतंय। पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता अवघे काही तास शिल्लक आहेत। पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत आहे। दरम्यान काल सुट्टीच्या दिवशी सुद्धा बँका ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे याआधी शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील असंही सांगितलं। पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आलाय। अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्यामुळे रविवारी देखील बँकेसमोर हजारो शेतकरी रांगेत उभे होते। रविवार असताना देखील बँका असून बीड जिल्ह्यात तसंच शहरी ग्रामीण भागात बँकेसमोर मोठी गर्दी पाहायला मिळाली। शेतकरी त्यांच्या बायका मुलांना घेऊन या रांगेमध्ये उभे होते। दरम्यान पीक विमा भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पीक विमा भरण्यासाठी परभणीत सुद्धा शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। पीक विमा भरला जात नसल्यानं बोरी पालम गंगाखेड आणि पूर्णा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। मानवत पाथरी इथं शेतकऱ्यांना आंदोलनात तोडफोडही केली। अर्ज भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। मुख्यमंत्र्यांच्या सभेत नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इथं गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शांतता पाळण्याचं आवाहन केलं। तर सभेत मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान कांदा महाग झाला काय किंवा स्वस्त झाला काय सरकारला अडचणीतच आहे असं म्हटलंय। अधिकारी झोपेत असतात, त्यांना जागं करून मग आम्ही शेतकऱ्यांची कामं करत असतो असंही मुख्यमंत्री म्हणाले। याशिवाय शेतकऱ्याला ग्लोबल करण्याचं स्वप्न असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर दिलेलं वचन पूर्णपणे पाळते असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ठाण्यामध्ये विविध प्रकल्पांचं लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। राजकारणात युत्या होतात आणि तुटतात, मात्र ठाण्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची जी युती झाली आहे त्यातून होणारी विकास कामं पाहून आनंद होत असल्याचं उद्धव म्हणाले। हे चांगलं मनोमिलन असल्याची पावतीही त्यांनी यावेळी दिली। एसटी कंडक्टर गर्भपात प्रकरणी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी घुमजाव केला। आधी हे प्रकरण माहीत नसल्याचं दिवाकर रावतेंनी सांगितलं, मात्र त्यानंतर 5 मिनिटात गर्भपाताची 121 पैकी 72 प्रकरणं गंभीर असल्याची कबुली त्यांनी दिली। नाशिकमध्ये एसीएसटी बसच्या स्थानकाच्या उद्घाटनासाठी दिवाकर रावते आले होते। एसटी महिला कंडक्टर गर्भपात प्रकरणी एसटी महामंडळ प्रशासन कठोर पावलं उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95व्या वाढदिवसानिमित्तानं मुंबईमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला।
घाटकोपर इथल्या सिद्धीसाई इमारत दुर्घटने प्रकरणी मुंबई पोलिसांनी सुनील शितक नंतर आता आणखी एकाला अटक केली आहे। अनिल मंडल असे या व्यक्तीचं नाव आहे, त्याला विक्रोळी कोर्टात हजर केलं असता 2 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली। सिद्धीसाई इमारतीतल्या सुनील शितकच्या बारचं जे काम केलं जात होतं ते अनिल मंडलच्या देखरेखीखाली केलं जात होतं, ही बाब चौकशीमध्ये समोर आली आहे। तसंच ग्राउंड फ्लोअरचे पिलर आणि बीम कट करणं, त्यांचं प्लास्टर करणं, 3 रूमचा एकच मोठा हॉल बनवण्याची आयडिया सुनील शितक सोबतच अनिल मंडल याची होती असं पोलीस सूत्रांनी सांगितलं। देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय सिंधुदुर्गमधल्या आंबोलीत आलाय। गोव्यामधल्या तरुण प्रवीण नाईक हा आंबोलीमध्ये खोल दरीत कोसळला, मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवीण दरीत कोसळून सुद्धा वाचला। आंबोलीतल्या तरुणांनी त्याला सुखरूपपणे बाहेर काढलं। गोव्याहून प्रवीण नाईकसह 9 जण खासगी वाहनानं वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आले होते। मुख्य धबधब्याजवळ आनंद घेऊन माघारी परतत असताना प्रवीण हा माकडांना खाद्य घालत होता आणि यावेळी त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला। त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी आरडाओरड केला आणि सुदैवानं प्रवीण दरीत अडकल्यामुळे तो बचावला। खासगी आश्रमशाळेच्या हलगजीपणा पुन्हा एकदा समोर आलाय। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातल्या आंबागड इथल्या बापूजी आदिवासी आश्रमशाळेतला महेंद्र धर्मदास सलामे या 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विद्युत तारीला स्पर्श झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला। आश्रमशाळेच्या ढिसाळ कारभारामुळे हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप आदिवासी संघटनेनं केला आहे। दरम्यान संबंधित संस्थाचालकावर कारवाईची मागणी संघटनेनं केली आहे। खासगी संस्था शासनानं बंद कराव्यात आणि मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या नातेवाईकांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरातल्या आडत मार्केट परिसरातल्या देशी दारू दुकानांवर महिला आणि नागरिकांनी हल्ला करून प्रचंड तोडफोड केली। काही दिवसांपूर्वीच हे दुकान आडत मार्केट जवळच्या दुर्गा आर्केड इथल्या गृहनिर्माण सोसायटीत सुरू झालं। तिला परिसरातले नागरिक महिला बाजार समितीचा विरोध होता, मात्र या विरोधात निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष केलं गेलं। परिणामी रहिवाशी असलेल्या ठिकाणी दुकान असल्यामुळे दुर्गा आर्केड इथल्या महिला आणि नागरिकांच्या संयमाचा बांध तुटला आणि महिला आणि नागरिकांनी मिळून रात्री या देशी दारू दुकानावर हल्ला चढवला। यावेळी देशी दारूच्या हजारो बाटल्या महिलांनी बाहेर फेकून देत तोडफोड केली। अकोल्यात पोलिसांनी चलनातून बाद झालेले 20 लाख रुपयांची रोकड पकडली आहे। खोलेश्वर स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। जप्त करण्यात आलेल्या रोकडमध्ये 1000 आणि 500 जुन्या नोटांचा समावेश आहे। यामध्ये 1000 नोटांची किंमत 9 लाख तर 500 नोटांची किंमत 11 लाख रुपये। या प्रकरणी पोलिसांनी कवळखेडा भागातले रहिवासी राकेश तोहगावकर या ताब्यात घेतले। कोयना धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। धरणामधला पाणीसाठा 83.31 TMC इतका झाला असून पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यासोबतच धरणाचे 6 वक्री दरवाजे 2 फुटांनी उचलून विसर्ग सुरू आहे। प्रतिसेकंद 12375 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे, त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी अजून 21.69 TMC पाण्याची गरज आहे। नाशिकमध्ये उभारण्यात येणाऱ्या बस पोर्टच्या उद्घाटन कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी रंगली। दिवाकर रावते यांनी केवळ अत्याधुनिक बस स्थानक असल्याचं सांगत नाशिकच्या बस पोर्टच्या स्वप्नावर पाणी फिरवलं। त्याचवेळी राज्यात 41 ST बस स्थानकं BOT तत्वावर नव्हे तर ST महामंडळाच्या खर्चातून उभारली जाणार असल्याचंही रावतेंनी स्पष्ट केलं। तर मुख्यमंत्र्यांनी यासाठी केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या माध्यमातून कंपनी उभारली जाणार असल्याचं सांगत परिवहन मंडळात काट टाकणार असल्याचे संकेत त्यांनी दिले। अमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाल्याचं आपण ऐकलं असेलच, मात्र काही तासात ते जेफ दुसऱ्या क्रमांकावर घसरले। मात्र दुसऱ्या क्रमांकावर का घसरले हा प्रश्न सगळ्यांनाच पडला। हे घडलं पिंपरीमधल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरमुळे। केविन बेंजामिन एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि त्यांच्यामुळेच अमेझॉनच्या CEO जेफ बेझोस यांनी जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान गमावला। नेमका हाच धागा पकडत त्यानं अमेझॉनला टॅग करत फेसबुक पोस्ट केले, मी आत्ताच अमेझॉनवर ऑर्डर केली आणि जेफ जगातला श्रीमंत व्यक्ती झाले, मात्र नंतर माझं मन बदललं आणि ऑर्डर रद्द केली। त्यानंतर जेफ दुसऱ्या स्थानावर घसरले, मी ऑर्डर रद्द केल्यामुळे असं काही घडलंय का जरा तपासा। सहज विनोद म्हणून टाकलेली पोस्ट फेसबुकवर प्रचंड ट्रेंड झाली।
ख्यातनाम ध्रुपद गायक उस्ताद सैरुद्दीन डागर यांचे रविवारी पुण्यामध्ये निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पुण्यामधल्या खासगी रुग्णालयात रात्री 12:15 सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज जयपूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. ध्रुपद गायकीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जकीरुद्दीन डागर यांचे ते नातू होते. साधारण 6 दशकं त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची अविरत सेवा केली. स्वातंत्र्योत्तर काळात कलांना मिळणारा राज्यश्रय निघून गेला आणि त्यामुळे अनेक कलाप्रकार नष्ट होण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागलेले. ध्रुपद गायकीची परंपरा जपण्यात डागर कुटुंबाचं मोठं योगदान आहे. नालासोपारा इथं 4.5 वर्षाच्या मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. आयुष कुमार पटेल असं या चिमुकल्याचं नाव आहे. शुक्रवारी सकाळी अचानक घरातून तो बेपत्ता झाला. त्यानंतर संध्याकाळी घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बांधकामाच्या पाण्याच्या टाकीत संध्याकाळी त्याचा मृतदेह सापडला. आयुषचा मृत्यू हा बुडून झाला नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. त्यात आयुषचा मृत्यू गळफास लागून झाल्याची नोंद शवविच्छेदन अहवालात करण्यात आली. मात्र त्यानंतर ही नोंद बदलून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. तानसा प्रकल्पग्रस्त 400 रहिवाशांचं कुर्ला इथल्या SDIL प्रीमियम कंपनी इथं स्थलांतर करण्यात आलं आहे. या रहिवाशांना नवीन घराच्या चाव्याही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आल्या. मात्र आता महानगरपालिकेतर्फे त्यांनाही घरं रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यांना माहूल इथं जाण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे इथले रहिवासी संतप्त झालेत. इच्छामरणाची मागणी त्यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातल्या सणबूर विभागातल्या महिंद धरण पूर्ण क्षमतेनं भरले. सांडव्याकडील मुख्य भिंतीवरून पाण्याच्या वेगाचा विसर्ग होतोय. वेगानं विसर्ग होतोय. या भिंतीची पडझड झाली आहे. जलसिंचन विभागानं दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं असल्यानं या भिंतीला अनेक ठिकाणी भगदाड पडली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पाण्याचा दाब वाढून ही भिंत कोसळून दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागं होणार का असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. दोन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी ज्यांनी आयकर परतावा भरलेला नसेल तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तो भरता येणार आहे. ज्यांना आयकर भरायचा आहे त्यांनाही आज मध्यरात्रीपर्यंत भरता येणार आहे. उद्या म्हणजे 1 ऑगस्टनंतर आयकर भरल्यास त्यावर अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे विनादंड आज आयकर भरण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे तुम्हाला आयकर परतावा भरायचा असेल तर इन्कम टॅक्स इंडिया फायलिंग .gov.in या वेबसाईटवर आपल्याला भरता येणार आहे. राजधानी दिल्लीसह देशातली 29 महत्वाची शहरं ही तीव्र आणि अतितीव्र भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतात. राष्ट्रीय भूगर्भ विज्ञान संस्थेनं जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे. यापैकी बहुतांश शहरं ही हिमालयाच्या पायथ्याशी असणार आहेत. हिमालयाचा हा जगातला सर्वाधिक तीव्र भूगर्भ हालचालींसाठी ओळखला जातो. अतितीव्र भूकंपप्रवण शहरांमध्ये 9 राज्यांच्या राजधानीच्या शहरांचाही समावेश आहे. दिल्ली, श्रीनगर, कोहिमा, पदुच्चेरी, गुवाहाटी, गंगटोक, शिमला, डेहराडून, इम्फाल आणि चंडीगडचा समावेश आहे. ही शहरं भूगर्भ हालचालींच्या तीव्रतेच्या आधारे पाडण्यात आलेल्या झोननुसार 4थ्या आणि 5व्या झोनमध्ये मोडतात. त्यामुळे या शहरांमध्ये भूकंप होण्याची शक्यता ही सर्वाधिक असल्याची माहिती अहवालात देण्यात आली. भारतासारख्या मोठ्या देशात GST अंमलबजावणी हे मोठं यश असून जगभरातल्या अर्थतज्ञ याची दखल घेतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. 70व्या स्वातंत्र्यदिनाआधी मन की बातमधून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी GST लागू होणं ही ऐतिहासिक घटना असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलंय. GST मुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला असून ग्राहकांचा व्यापाऱ्यांवरील विश्वास वाढल्याचं मोदींनी सांगितलंय. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. आबिद मंजूर आणि इरफान शेख अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेची ओळखपत्र मिळाली आहेत. तसंच 1 SLR आणि रायफलही जप्त करण्यात आलंय. रात्रीपासूनच दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. या शोधकार्यादरम्यान सकाळच्या सुमाराला दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर दिलं.
काश्मीरमधल्या हुरियत नेता सय्यद अली शाह गिलानीची सही असलेल्या कॅलेंडरमुळे धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅलेंडर 2016 या वर्षाचे 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंतचे वेळापत्रक यामध्ये नमूद करण्यात आले. या कॅलेंडरवर गिलानीची सही आहे. गिलानीच्या जावी अल्ताफ फंतोश याच्या घरून हे कॅलेंडर मिळाले. कॅलेंडरमध्ये सेना आणि सुरक्षा रक्षकांविरोधात हिंसक आंदोलनाची रणनीती आखण्यात आली आहे. कोणत्या तारखेला काय करायचं याबाबतची माहिती तारखेनुसार देण्यात आली आहे. तर 15 ऑगस्टला काळा दिवस पाळण्यासाठी यात भडकवलं गेलंय. एनआयएच्या छाप्यामध्ये हे कॅलेंडर मिळालं. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहिद अब्बासी यांची निवड करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शहबाज शरीफ यांची संसदेमध्ये निवड होईपर्यंत शाहिद अब्बासी पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळतील. त्यानंतर शहबाज शरीफ पाकिस्तानची सूत्र आपल्या हातात घेतील. नवाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली PMLN पक्षाच्या 2 बैठका पार पडल्या आणि त्यामध्ये पक्षातल्या नेत्यांनी शहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड केली. दरम्यान पाकिस्तान तहरीके इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी पाकिस्तान PM पदासाठी नवाज शरीफ यांच्या भावाच्या निवडीवर टीका केली आहे. देशात घराणेशाहीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. केनियाच्या एल्डोर शहरामध्ये उपराष्ट्रपती विलियम रुतो यांच्या घरावर बंदूकधारी हल्लेखोरांनी हल्ला केला. मात्र हल्ला झाला त्यावेळी उपराष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय घरी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यामध्ये त्यांचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. मात्र अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियाच्या जंगलात काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. आग नियंत्रणात होईपर्यंत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. मात्र काही भागातली आग नियंत्रणात आल्यामुळे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.